विनंती करतो की त्यांनी जरा दोन शब्द आपल्या फेस्टिवल बद्दल बोलावेत. ट्रॉम्बे कोळी फेस्टिवलच्या आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय भाऊजी आदेश बांदेकरजी, आमचे मित्र संजय असराणीजी, सौ कामिनी शेवाळे, निमित भोसले आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी रुपेश आणि निखिल याचं मनपूर्वक आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतोय की ट्रॉम्बे कोळ्यात प्रथमतः एक ट्रॉम्बे कोळी महोत्सवाच्या माध्यमातून एक कोळी संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत आहात. आणि ह्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रथमतः जे आयोजन केलं आणि एक चांगल्या रीतीने केलं त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमच्या आदरणीय भाऊजींचं पण अभिनंदन करतो, कारण शिवसेनेची एक राष्ट्रीय कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवसेनेचे सचिव म्हणून पुन्हा त्यांची आहे सचिव अगोदर पण पुन्हा एकदा त्या कार्यकारिणीत निवड झाली, त्याबद्दल तमाम ट्रॉम्बे कोळीवाड्याच्या सर्व रहिवाशांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ट्रॉम्बे कोळीवाडा म्हणजे माझ्या आयुष्यातला एक वेगळं ट्रॉम्बे कोळीवाड्याला महत्त्व आहे, कारण ट्रॉम्बे कोळीवाड्यापासूनच माझ्या आयुष्याची राजकीय सुरुवात झाली. शाखा प्रमुख, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, खासदार, जे काही मला यश प्राप्त झालेलं आहे त्याच्यात सिंहाचा वाटा हा कोळी समाजाचा आहे, ट्रॉम्बे कोळीवाड्याचा आहे आणि कोळी आणि आगरी समाजाच्याचमुळे खऱ्या अर्थाने आज मी जो खासदार म्हणून आपल्यासमोर जो उभा आहे तो आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळेच आहे. त्यामुळे मला जो काही हा बहुमान मिळतोय तो मी कोळी समाज आणि आगरी समाजाचा बहुमान समजतो, कारण तुमच्या आशीर्वादामुळेच आज खासदार पदाचा मला बहुमान मिळाला आहे. त्यामुळे कोळी समाज आणि आगरी समाजाचं माझ्यावर एवढं ऋण आहे की आयुष्यात कितीही कोळी समाजाचं आणि आगरी समाजाचं उन्नतीचं जरी काम केलं तरी त्या ऋणातून, विकासाचं जरी काम केलं तरी त्या ऋणातून मी आयुष्यातून कधीच मुक्त होऊ शकत नाही हे मी नेहमीच अभिमानाने सांगतो. त्यामुळे कुठे ना कुठेतरी कोळी समाज असेल, कोळीवाडा असेल, गावठाण असेल, या सर्वांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी नेहमीच मी तत्पर असतो आणि ते माझं दायित्व आणि कर्तव्य मी समजतो. म्हणून मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या तिन्ही सरकारच्या माध्यमातून कोळी समाज, आगरी समाजचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून नेहमी मी प्रयत्न करतो. आत्ताच राज्य सरकारकडे आपण जेवढे गावठाण आणि कोळीवाडे आहेत त्याच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये बाउंड्री फायनल करून जी आपली घरांच्या बाबतची जी समस्या आहे त्याचं एक नवीन धोरण लवकरच मुंबई महानगर आणि राज्य सरकार घोषित करणार आहे. जे आपल्यावर टांगती तलवार असायची की महानगरपालिकेतर्फे किंवा कलेक्टरतर्फे जी कारवाई गावठाण आणि कोळीवाड्यांच्या घरावर होते ती कारवाई होऊ नये त्याकरता एक नवीन धोरण आज राज्य सरकार आणि महानगरपालिकेतर्फे लवकरात लवकर शिवसेनेच्या पाठपुराने निर्माण होणार आहे. आपले जे ट्रॉम्बे कोळीवाड्यातील कोळी बांधव असेल, माहूलचे कोळी बांधव असेल, यांची एक समस्या होती की टाटा पॉवरमध्ये जे ड्रेजिंग व्हायचं आणि त्या ड्रेजिंगमुळे मच्छीमारीवर परिणाम व्हायचा, त्याकरता पण आपण पार्लमेंटमध्ये तो विषय मांडला आणि टाटा पॉवरचे जेवढे अधिकारी आहेत त्या संपूर्ण ह्या पार्लमेंटमध्ये प्रश्न मांडल्यामुळे ते संपूर्ण आपल्याला पूर्ण सरेंडर झाले आणि त्यांनी कोळी बांधवांकरता जो जे अन्यायकारक त्यांच्या टाटा पॉवरकडून ज्या गोष्टी व्हायच्या त्या सर्व गोष्टी त्यांनी आता दूर केलेल्या आहेत आणि माहूल कोळीवाडा आणि ट्रॉम्बे कोळीवाड्यातील मच्छीमारांना सुविधा कशा मिळतील, ड्रेजिंगपासून त्रास कसा होणार नाही याचं पूर्ण आश्वासन दिलेलं आहे आणि हा एक मोठा विजय हा कोळी बांधवांचा झाला आहे, कारण गेले कित्येक वर्ष त्या टाटा पॉवरच्या ड्रेजिंगमुळे मच्छीमारीवर तो परिणाम होत होता. असे कित्येक जे विषय जे कोळी बांधव आणि आगरी समाजाशी निगडीत आहेत त्या मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपण मला जसे आशीर्वाद यापूर्वी दिले तसंच भविष्यात आपण आशीर्वाद आणि सहकार्य करावं, माझ्या पाठीशी उभं राहावं, जेणेकरून मी तुमची जास्तीत जास्त सेवा करू शकतो हे मी आज आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून सांगू इच्छितो. आज या ठिकाणी संजय असराणीजी माझे मित्र उपस्थित आहेत, त्यांनी या कार्यक्रमाला मदत केली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक मी आभारही मानतो. चेंबूर असेल, अनुशक्तीनगर विधानसभेतला कुठलाही गावठाण कोळीवाड्याचा कार्यक्रम असेल किंवा कुठलाही समाजोपयोगी कार्यक्रम असेल तर सफल ग्रुपतर्फे नेहमी आर्थिक मदत